महायुतीचे चिंचवड मतदारसंघाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचा प्रचार सध्या जोरात चालू आहे. यांच्या प्रचारासाठी काल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सभा पार पडली. थेरगाव येथे झालेल्या या सभेत भाजपच्या नेत्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. काल रविवारी राज्यभर प्रचार सभांचा धडाका आपल्याला पाहायला मिळाला. महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुंडेंसह इतर नेत्यांनी महाआघाडीवर जोरदार टीका करत लक्ष्मण जगताप यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. येऊ घातलेल्या विधानसभेच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या रणरंगिणी आणि आपल्या भगिनी नामदार पंकजाताई मुंडे, दुसरे आपले मावळचे लोकप्रिय खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे, नगरीचे महापौर माननीय नितीन काळजे, राहुल जाधव, माननीय खासदार अमर साबळे, सदाशिवराव खाडे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडगिरी, अमोल थोरात, उमाताई खापरे, हेमंत तापकीर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, सर्व उपस्थित नगरसेवक, भारतीय जनता पक्षावर मनापासून प्रेम करणारे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षावर मनापासून प्रेम करणारे सर्व वडीलधारी मंडळी, RPIचे आमचे अध्यक्ष भागवत, सर्व वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, खरं तर भारतीय जनता पक्ष आणि पिंपरी चिंचवड हे एक समीकरण झाले म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपण पाहिलं की आम्ही सहकारी गतकाळात वेगळ्या पक्षात काम करत होतो, आपल्या पिंपरी चिंचवडकरांच्या समस्या सुटल्या नाही म्हणून आमदारकी सह पक्ष सोडणारा मी मला वाटतं एकमेव आमदार असेल. असा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर माननीय मुंडेताई असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यांनी आम्हा सर्वांना अभिवचनं दिलती की पिंपरी चिंचवडमधील ज्या ज्या समस्या असतील त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी भविष्यात आपण प्रयत्न करू. आणि पंकजाताई, मुख्यमंत्री साहेब या सर्वांनी दिलेला शब्द पाळला आणि आपल्या पिंपरी चिंचवडमधल्या खूप मोठ्या प्रमाणातल्या समस्या सुटल्या. माननीय खासदार साहेब बारणे साहेब असतील, साबळे साहेब असतील, यांनी पंतप्रधान आवास योजनेतनं आपल्या शहरासाठी जवळजवळ 20,000 घरं आपल्या या परिसरात आणली. जे अमृत योजनेसारखे सेंट्रलची योजना असेल ती योजना आपल्या परिसरात येऊन आपला पाणी पुरवठा सुरळीत होईल यासाठी जवळजवळ 400 कोटी रुपयाचा निधी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत आला. खरं तर आपण मागणी केली होती की आपल्या शहराचा स्मार्ट सिटीत समावेश व्हावा. आपल्या या शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यासाठी आपल्या या दोन्ही खासदारांनी केंद्रात खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश करून घेतला. मेट्रोसारखी फॅसिलिटी आपल्या या शहरात आणली. जो खूप दिवस आपला विनापरवाना बांधकामाचा प्रश्न प्रलंबित होता तो महाराष्ट्र शासनाकडनं सोडवला गेला. शास्तीकरासारखा जो जिजिया कर आपल्या शहरावर लावला होता तो शास्तीकर माफ करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गतकाळात केलं. जे 1,000 स्क्वेअर फुटाच्या पुढलं प्रलंबित काम आहे येत्या काळात तेही पूर्ततेकडे कसं नेता येईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नवत राहू. गतकाळात ज्याप्रमाणे आपण सर्वजण भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या पाठीशी उभं राहिलात भविष्यात त्याहीपेक्षा ताकदीनं उभं राहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या एक नंबरच्या कमरासमोरील चित्राचं बटन दाबून मला प्रचंड मतानं विधानसभेवर पाठवाल हाच विश्वास उराशी बाळगून मी माझे 2 शब्द थांबवतो.